इंस्टिट्यूट अँड गव्हर्मेंट कॉलेज साखरे हांच्या संयुक्त विद्यमानान आज आम्ही कन्वर्ज 2024 हो प्रोग्राम हांगासर ऑर्गनायज केला. म्हणजे बरोबर आमचे सेक्रेटरी एड्युकेशन बाब प्रसाद लोलयेकर हे हांगासर आसात, भूषण सावयकर डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, डॉक्टर मणी मधुकर लिडर ऑफ IBM स्किल बिल्ड इंडिया, प्रोफेसर जेझो मेंडीस, त्याचबरोबर प्रोफेसर डॉक्टर नियान मार्चनो. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर ऑर्गनायझर्स फॉर ऑर्गनायझिंग दिस कन्वर्ज 2024. शिक्षा उद्योग संगम, द फर्स्ट टाइम द इंडस्ट्री अकॅडमिया कनेक्ट इज अ रिमार्केबल इनिशिएटिव्ह टू ऑर्गनाइज द सेंट्रलाइज ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल इन द डायरेक्टर ऑफ द हायर एड्युकेशन इन कॉलॅबोरेशन विथ दिस गव्हर्मेंट कॉलेज. सगळ्यात पहिल्यात पहिली अशा पद्धतीचा प्रोग्राम ऑर्गनाइज केल्याबद्दल आणि ते तुमकां सांगता हांव, पुराय देशात IBM आणि इंडस्ट्री अकॅडमिया कनेक्ट करपी गोंय हे पहिले राज्य असा. आजपर्यंत कोणीच अशा पद्धतीची इनिशिएटिव्ह घेऊक नाशिल्ली. जेव्हा IBM गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे गेले आणि त्यांचा जेव्हा MOU साईन जावपा लागलो, दे देमसेल्फ हॅव टोल्ड टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द गोवा स्टेट हॅव ऑलरेडी साईन द MOU विथ अस अँड यू पीपल आर द सेकंड. म्हणजे एक लक्षात घ्यात, हांवें इतक्याच खातीर सांगता की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पेक्षाही एक स्टेप फुडें वचून आवर डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, आवर काउन्सील हॅव टेकन दीस इनिशिएटिव्ह. आणि हे सगळे कोणा खातीर, तर हे सगळे हांव जेका म्हणटा की विकसित भारत 2047 जे लोक करपाचे आसत त्या भुरग्यां खातीर हे सगळे आम्ही करता. आम्ही आजपर्यंत पळयताले, कारण म्हाका खबर आसा फाटली गेली कितलीशीच वर्सां भुरगो कॉलेजींतल्यान पासआउट जालो. एक म्हणजे कॉलेजींतल्यान पासआउट जायसर तो कितें करतलो हें ताकाच खबर ना. तुमकां कोणाक खबर आसा तुमी कितें करतले ते? कोणी खबर आसलें म्हाका सांगचें. बोल्डली म्हाकाय बरें दिसतलें की हय, आय एम गोईंग इन द फार्मा इंडस्ट्री ओनली. हय, आपूण गोवर्मेंटांत कलेक्टर जातलो, आपूण डेप्युटी कलेक्टर जातलो, आपूण मामलेदार जातलो, नाजाल्यार निदान आपूण LDC जातलो. सांगचें म्हाका कोणी. हांवें मुद्दामून विचारतां, कोणी तशें आसा जाल्यार सांगचें हात वयर करून. हांवें कित्याक सांगलां, वॉट ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल इन द स्टेट हेंच आमकां मुळांत खबर ना. आमी गोंय टुरिस्टीक स्टेट म्हणटात. गोंयांत सगळ्यांत व्हडलो स्कोप कित्याक आसा? इट इज अ टुरिजम इंडस्ट्री. देन सेकेंड स्कोप कित्याक आसा? फार्मा इंडस्ट्री. आनी थर्ड स्कोप कित्याक आसा? वीच इज अगेन आय विल से आतां तरी कमी जाला, इट इज अ शीप बिल्डींग इंडस्ट्री. एन्ड फोर्थ वन इज एन मागीर बाकी सर्वीस इंडस्ट्री. शीप बिल्डींगाच्या पयली सर्वीस इंडस्ट्री आसा, सॉरी फार्मा इंडस्ट्री, इट कम्स अंडर द टुरिजम इंडस्ट्री. बट टुरिजम इंडस्ट्री सुद्धा, म्हणजे आम्ही ज्याका सर्वीस इंडस्ट्री म्हणटा, हातूंतल्यान खूब व्हडलो स्कोप आसा. बट कितले जाण भुरगे टुरिजम इंडस्ट्री रिलेटेड, सर्वीस इंडस्ट्री रिलेटेड किंवा स्पेसिफिकली म्हणजे हे एड्युकेशन कंप्लीट करता? किंवा इंडस्ट्री आणि अकॅडमिया हांच्या मध्ये केन्ना तरी हो कन्वर्ज झाला काय किरे? आमकां किरे जाय आणि तुमचे भुरगे किरे शिकता? हाजर खंयसरूच म्हणजे ताळमेळ नाशिल्लो. एखादो भुरगो फार्मा इंडस्ट्रीन गेलो जाल्यार तो ताका सांगतलो एक वर्स तूं एप्रेंटिशीप कर, ताज्या उपरांत एक वर्स तूं शीक, आनी शिकल्या उपरांत तुका कितें कळटा जाल्यार पळयता आनी मागीर तुका प्रोबेशनाचेर घेता मागीर. पूण MSc जाल्लो भुरगो नेटान वता आमचो की म्हाका इंडस्ट्रीन डायरेक्टली जॉब दिवपाक जाय, बट तो दिना, कारण ताजें म्हणणें कितें, तुका कळच ना जाल्यार हांव कित्याक दिवं. दीस इज द फर्स्ट इनिशिएटिव्ह ऑफ अवर स्टेट. एटलिस्ट हेन्स फोर्थ दोज यू आर पास आउट जे जाता पळय न्ही, एटलिस्ट इंडस्ट्री इज रेडी टू टेक द प्लेसमेंट. आतां पर्यंत प्लेसमेंट खंय जातले? ओनली इन द इंजिनियरींग कॉलेजीस. मॅक्झिमम टू मॅक्झिमम IT, बाकीचे मॅकॅनिकल, बाकीचे भुरगे जे आसा पळय न्ही, तांकां डायरेक्टली द पॅकेज ऑफ अराउंड, म्हणजे स्टार्ट फ्रॉम द 6 lakhs टू अप टू द 20 lakhs पर्यंत. मुद्दामून पळयात तुमी इन डिफरंट GIM कॉलेज आसतली, BITS कॉलेज आसतली, अवर इंजिनियरींग कॉलेजीस आर वेरी इम्प्रूव्ड. म्हणजे प्रत्येक जाण भायर पास आउट जाल्या उपरांत वॉट इज युअर पॅकेज? तर आपली पॅकेज 8 lakhs rupees, 10 lakhs rupees, बट वॉट इज द पॅकेज ऑफ अवर ग्रॅज्युएट स्टुडंट्स? भायर सरल्या उपरांत आमची पॅकेज कितें? आमी आमची डिग्री घेवन जॉब मागोकूच वयतले? आमी आमची डिग्री घेवन फक्त आपल्याक LDCची जॉब मेळटा काय म्हणून पळोवपाकूच वयतले? म्हाजें म्हणणें आसा, सरळ आमी भायर सरता आसतना आमची पॅकेज डिसायड जाल्ली जाता. भले स्टार्ट जावन इट इज विथ द 2 lakhs rupees, कांयच हरकत ना. इट शूड स्टार्ट. आणि ती जर स्टार्ट जातली आसत जाल्यार वॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन द स्टेट ऑफ गोवा डॅट यू शूड नो.
आयच्या घडीक म्हाका दिसता आमी जेन्ना मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू जालो ताजी रिक्वायरमेंट कितें आशिल्ली, थंयसर मॅनपावर कितें जाय आशिल्लो, वॉट टायप ऑफ मॅनपावर इज रिक्वायर्ड, वी हॅव गिवन देम ट्रेनींग इनिशियली आनी ताका लागून 1200 भुरगे मोपाचेर एकॉमोडेट जावपाक शकले. नो डाउट फ्रॉम द हाउसकीपींग टू द फ्रंट डेस्क, म्हणजे जेका आमी म्हणटा की फ्रॉम 8 पास टू पोस्ट ग्रॅज्युएट, इतक्याय तरेचे ताका हॉनरेबल प्रायम मिनिस्टर अंडर द स्कील डॅवलपमेंट मिनिस्ट्री स्किलींग रिस्किलींग अपस्किलींग हो जो कन्सेप्ट पयलेच फावटी ह्या देशात जी स्कील डॅवलपमेंट मिनिस्ट्री जाली, म्हणजे हांव ग्रॅज्युएट जालो म्हणजे म्हजें शिकोन कंप्लीट जालें न्ही, तुका कंप्लिटली जर इंडस्ट्री रेडी करतलो आसत, आमी जेका म्हणटात इंडस्ट्री 4.0 रेडी जावपाक जाय आसत जाल्यार आमकां पॉलिश करचें पडटलें, आनी तें पॉलिश करपाक दीस कन्वर्ज 2024 प्रोग्राम इज वेरी मच इम्पॉर्टंट. हांव चड वेळ उलोवचो ना, बट एक मुद्दा म्हूण म्हणजे म्हज्या तकलेन बसला थंय, एक्चुली म्हाजी भाशण स्पीच वेगळी आशिल्ली कंप्लिटली, हांव वेगळ्या पद्दतीन बसला थंय, हांव सहज प्रसादा कडेन उलयलो आनी म्हज्या तकलेंत गोंयांत कितें कितें अवेलेबल आसा हाजेर हांव विचार करपाक लागलो. तशें पळोवंक वचत जाल्यार फार्मा इंडस्ट्रीच्या उपरांत मोपा, ताज्या उपरांत इलेक्ट्रॉनीक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर येवपाचो आसा, मरीन क्लस्टर ऑलरेडी स्टार्ट जालो, देर इज अ गूड ऑपॉर्च्युनिटीज इन द शिप बिल्डींग इंडस्ट्री, देर इज वेरी गूड ऑपॉर्च्युनिटीज इन द आयुष, म्हणजे आयुष इन ट्युरिजमांत इट इज एन वेलनेस ट्युरिजम, हो एक वेगळो सॅक्टर आसा आनी त्या वेलनेस ट्युरिजमांत वेगवेगळे आमकां मॅनपावरची गरज आसा. तेच्याच बरोबर वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड वीथ द न्यू एग्रीकल्चर कॉलेज, वी हॅव नाव स्टार्टींग द वेटरनरी कॉलेज, ताज्या उपरांत आमच्या कडेन नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इंस्टिट्यूट, म्हणजे आफ्टर द ग्रॅज्युएशन देर इज एन 6 मंथ्स किंवा 3 मंथ्स देर द डिफरंट कोर्सीस इन द वॉटर स्पोर्ट्स, म्हणजे यूथ जे दोज वू आर रेडी टू जॉयन फॉर द वॉटर स्पोर्ट्स ताज्या खातीर, म्हणजे बऱ्याच जाणांक कदाचीत खबरूय आसची ना, मिरामार हांगासर नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इंस्टिट्यूट इज द गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे नवीन सुरवात केला. ज्या पद्दतीन आमी नॅशनल फॉरेन्सीक सायन्स युनिवर्सिटी कुर्टी हांगासर सुरवात केली आनी दोज वू आर पासिंग आफ्टर द BSc किंवा आफ्टर 12th MSc किंवा BSc इन फॉरेन्सीक सायन्स, वीच इज अ न्यू सब्जेक्ट आनी ताजी पुराय देशभर आज गरज आसा. पुराय देशांत फक्त 3 कॉलेजी, तिसरी कॉलेज आमी कुर्टी हांगा सुरवात केला, ताजो कॅम्पस धार बांदोडा केन्ना तरी जातलो. हांव एक कित्याक सांगता, म्हणजे आमी जो फ्युचर प्रोजेक्ट येतलो ताज्या खातीर आतां रेडी जावप गरजेचें आसा. मोपा खातीर आमी जाले आनी मोपा खातीर आमी 1200 मॅनपावर रेडी केलो, बट आयुशा खातीर नो डाउट, म्हणजे आयुश्यातली जी स्किल्ड मॅनपावर जाय आशिल्ली, आज पळयता आज आमकां थंय पंचकर्म असिस्टंट जाय, डिप्लोमा इन आयुर्वेदीक फार्मासी जाय, टॅक्निशियन्स जाय, आमच्या कडेन एक सुद्दां भुरगो रेडी ना, एक सिंगल भुरगो रेडी ना. 22 पोस्ट जर डिक्लेर केले आसत जाल्यार हांव सांगता, म्हणजे आमच्याच हांगातल्या दोग जाणांक ट्रेन करून फक्त दोगूच जाण थंयसर पर्मनंट जॉबाक जॉयन जाले, 22 पोस्ट डिक्लेर केल्या उपरांत एज अ पंचकर्म टॅक्निशियन. व्हडलें न्ही, आफ्टर द 12th पास समवन कॅन डू एंड दे आर गेटिंग द पर्मनंट जॉब देर. आमी जालां कितें, म्हणजे कोण तरी 12वी पास जाल्या उपरांत ग्रॅज्युएशन करपाक जाय एक स्टायल जाल्ली आसा, म्हणजे ग्रॅज्युएशन कर आनी ग्रॅज्युएशन मॅक्झिमम टू मॅक्झिमम BA कर, BCom कर, BSc कर, कितें तरी मेळटलें ना. ते दीस फाटी पडले, आपूण BA करता आसतना, BCom करता आसतना यू स्टार्ट युअर प्रिपेरेशन फॉर द स्टाफ सिलेक्शन नाव, यू स्टार्ट युअर प्रिपेरेशन फॉर द गोवा पब्लीक सर्वीस कमिशन नाव, यू स्टार्ट युअर प्रिपेरेशन फॉर द UPSC आतां. बाकीच्या स्टेटींनी कन्सेप्ट कितें आसा खबर आसा, भुरगो 8वी पास जालो काय ताजे पेरंट्स ताका बोर्डिंगांत घालता किंवा ताजी प्रिपेरेशन फॉर द UPSC स्टार्ट फ्रॉम द 8th स्टँडर्ड. आमच्या कडेन ग्रॅज्युएट पास जालो सुद्दां जाल्यार GPSC खबरूच ना. हांव खरें सांगता, हांव कितलेशेच जाणां ग्रॅज्युएट भुरग्यांक विचारता तूं GPSC कित्याक बसना रे म्हणून, आनी इट इज अ वेल ना, हे 75-80% मार्क्स काडलेले हे कितें आसता काय म्हूण विचारता. म्हाका एक नोकरी जाय आसली म्हणून येता तो, पूण तूं GPSC केन्ना बसलो, पयर पोस्ट आयल्लें मरे म्हूण, हे कितें आसता सर काय म्हूण विचारता तो, केन्ना येता, खंयच्या पेपरार, म्हाका एक काम दी म्हणपाचें, जॉब हें कोणी म्हणपाचें 10वी पास जाल्ल्या भुरग्यांक, नॉट अ ग्रॅज्युएट. त्या खातीर हांव आतां सांगता, ऑलरेडी वी हॅव डिक्लेर्ड एंड ऑलरेडी द जॉब स्टाफ सिलेक्शन कमिशनांतल्यान येवपाक सुरवात जालें. हाज्या फुडें दीस इज एन कॉम्पिटिटीव यूग आनी गोंयांतूय बी स्टाफ सिलेक्शन कमिशन इज फायनल ऑलरेडी जालें, तेजे अट्ट म्हणजे एक एडवर्टायजमेंट येयलो, दुसरो एडवर्टायजमेंट येतलो, त्या खातीर
निदान हांव म्हणटा धावी आनी बारावी सोड, बट फस्ट इयराक आयल्या उपरांत स्टाफ सिलेक्शनचें प्रिपेरेशन सुरवात करात. स्टाफ सिलेक्शनचें प्रिपेरेशन सुरवात केलें जाल्यार कोणाक तरी जी पी एस सीची आवड क्रिएट जातली. म्हणजे क्लास ए ग्रॅज्युएट पोस्ट एन्ड ऑल्सो द बी पोस्ट, ऑल कॅटेगरीज पोस्ट वील कम थ्रू द स्टाफ सिलेक्शन. त्या खातीर सगळ्या जाणांनी आनी इनडायरेक्टली इन फ्युचर कितें जातलें तर आमकां परत एकदां म्हणजे इंडस्ट्री रेडी जो मॅनफोर्स जाय ऑटोमॅटिकली कन्वर्ट ज्या कार्यक्रमांतल्यान आमकां इंडस्ट्री रेडी मॅनफोर्स जो वेगवेगळ्या सॅक्टरांत, हांवें जशें म्हटलें की कोणाक फार्मा इंडस्ट्रीज जाय, कोणाक ट्युरिजम इंडस्ट्रीज जाय, कोणाक आय टी इंडस्ट्रीज जाय, कोणाक इलेक्ट्रॉनीक आनी मॅन्युफॅक्चरींग क्लस्टरांत जाय, कोणाक सर्वीस इंडस्ट्रीज जाय, तो मॅनपावर वी आर रेडी टू चेंज वीथ अवर सिलेबस ऑल्सो इन फ्युचर. वॉट इंडस्ट्री इज रिक्वायर्ड डेल वीट पूट इन अवर सिलेबस, म्हणजे ऑटोमॅटिकली दे कॅन डायरेक्टली जॉयन टू द पर्टिक्युलरली म्हणजे सब्जेक्ट वायज जर रेडी केले आसत जाल्यार ते जावपाक शकतले. म्हणून म्हाका दिसता कन्वर्ज 2024 कार्यक्रमांक शुभेच्छा दिता आसतना हांव एक गजाल मुद्दा म्हूण मेन्शन करता. विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इस आझादी का अमृत काल, आमी जेका म्हणटा की ह्या देशाच्या 75 वर्सां सेलिब्रेट करता आसतना फुडल्या 25 वर्सांचें स्वप्न माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमकां दाखयलां. आनी हें दाखयता आसतना तांच्यांनी सांगलां की आयचे तरणाटे फीट इंडिया जावची, स्कील इंडिया जावची आनी त्याच बरोबर इन्क्लुझीव इंडिया जावची. फीट इंडिया म्हणजे कितें? आमी सगळे जाण जर फीट आसले जाल्यारूच इंडिया फीट जातली. आनी ती फीट जावपा खातीर डे टू डे योगा आसतलो, डे टू डे प्राणायम आसतलो, डे टू डे खेळ आसतले, ग्रावंडार आसतले, भायर आसतले, हे कंटिन्युअसली करप. कारण तुम्ही जर पळयता आसत जाल्यार कोरोनाच्या उपरांत एट द एज ऑफ 30 इयर्स हार्ट अटॅक येवपाक लागला, प्रेशर जावपाक लागला, डायबिटीज जावपाक लागला, वेगवेगळे, बट यू शूड फीट. आमी सगळें जर करतले आसत, इंडस्ट्री रेडी जरी जातले आसत जाल्यार पयलीं फीट जावपाची गरज आसा. आनी डॅट्स वाय इट इज अ फीट इंडिया. सेकेंड वन इज अ स्कील इंडिया. स्कील इंडिया करता आसतना जशें हांवें म्हटलें की पयलेच फावटी देशांत स्कील इंडिया स्कील मिनिस्ट्री फॉर्म जाली. एवरी वन शूड स्कील, प्रत्येक जाण स्किल्ड जावपाक जाय. आपल्या कडेन जो टॅलंट आसा ताका स्किल रिस्किल अपस्किल जर केलो जाल्यारूच स्कील इंडिया जातली. हजारांनी भुरगे आसात, हजारांनी भुरगे ग्रॅज्युएट करतात, बट ते स्किल्ड जावपाची गरज आसा. इन पर्टिक्युलरली सब्जेक्ट ते स्किल जावप गरजेचें आसा. आनी हांवें थर्ड वन इज द इन्क्लुझीव इंडिया. घडये कदाचीत तुमी पयचे पर्पल इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल पळोवंक ना आसतले. इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024 जे आमी पणजे हांगासर ऑर्गनायज केलें तें जर तुमी पळयल्लें जाल्यार तुमकां कळटलें आसलें. आमकां देवान म्हणजे दोनूय हात दोनूय पांय आनी सगळें दिलां, बट ज्या लोकांक हातूय दिवंक ना, ज्या लोकांक पांयूय दिवंक ना, ते लोक आपल्याच डिजाबिलिटीचेर कशा पद्दतीन ओवरकम करताले पळय न्ही, ते तुमी एकदां वचून पळोवपाक जाय आशिल्ले. जो पांय ना तोय नाचता, तो धांवता, तो पळटा, तो डांस करता, आनी जो दिसना तो सगळे पळय ते वाचता, तो उलयता, म्हणजे कितें करिना ते विचारूं नाकात. आनी प्रत्येक डिजाबिलिटीचेर जर कोणी सोल्युशन काडला आसत जाल्यार तांच्यांनीच काडलां, वीच इज अ इन्क्लुझीव इंडिया. एक सुद्दां दिव्यांग, म्हणजे हातूंतल्यान 21 टायप्स ऑफ डिजाबिलिटीज आर देर. आनी ह्यो 21 टायप्स ऑफ डिजाबिलिटी ओवरकम जर कोणी केल्या, तुमी आमी करूंक ना. बऱ्याच जाणांक दिसता आमी केल्या बीन म्हणून, कोणी करूंक ना, तांच्यांनी केल्या. सोल्युशनूय तांच्यांनीच काडलां. ताका वेगळ्या पद्दतीची सायकल जाय जाल्यार ती तांच्यांनी सोदला. ताका पांय फिटींग कसो करपाचो तांच्यातलोच कोण तरी असोसिएशन आसा. ऑल ओवर इंडिया देर आर द डिफरंट असोसिएशन, 21 टायप्स ऑफ असोसिएशन इन ईच डिजाबिलिटी. ताचेर ओवरकम कशें करपाचें हें तांच्यांनी डिसायड केलां. वीच इज अ इन्क्लुझीव इंडिया. आनी म्हणून म्हाका दिसता आमी सगळ्यांनी ह्या पद्दतींत आमी विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे तांच्या बरोबर आसपाक जाय, हांव अशी अपेक्षा करतां. आनी विकसीत भारत आसतले काय ना, हय काय ना, हय जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की, दोनूय हात वयर करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खूब खूब धन्यवाद. तुमच्या कडल्यान खूब व्हडली अपेक्षा आसा. हांव म्हणटा कित्याक सांगता, हांव जें भाशण उलयलां फक्त हांव भाशण उलोवपाक जाय म्हणून उलयना, हांव करतां आनी हांव उलयतां. ह्या पुराय 5 वर्सांच्या कार्यकाळांत एड्युकेशन सॅक्टरांत खूब मोठो बदल हाडला आनी हो सगळो तुमच्या खातीर आसा. तुमी जर इनिशिएटिव्ह घेतली जाल्यारूच बदल जावपाक शकता, अदरवायज ना.
म्हाका म्हज्या गोंयांतलो प्रत्येक विद्यार्थी भाव आनी भयण हातूंतल्यान एक बदल दिसपाक जाय आनी त्या बदलाची हांव अपेक्षा करतां. आनी परत एकदां कन्वर्ज 2024 ह्या कार्यक्रमाक शुभेच्छा व्यक्त करतां. देव बरें करूं.